नमस्कार, मी हेमंत कांबळे, विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कांदिवली पूर्व विधानसभा। आज आपण आहोत कांदिवली पूर्व विधानसभेतील प्रभाग क्रमांक 44। या 44 नंबर प्रभागातील सन्मित्र क्रीडांगण। आज जो विषय है, महानगरपालिकेने जी माती खाल्ली आहे, ही माती आज तुम्हाला मी दाखवतोय। मुंबई महानगरपालिका जवळपास 40,000 कोटीचा अर्थसंकल्प ज्या महानगरपालिकेचा आहे, जी महानगरपालिका आशियामध्ये नंबर 2 ची आहे, अशा महानगरपालिकेचा जो कारभार आहे त्याचं पोलखोल करण्यासाठी आज आम्ही इथे जमलो। इथे हे सन्मित्र ग्राउंड आणि याच्या बाजूला शिवधाम संकुल, ही संपूर्ण माडा वसाहत आहे। आणि या माडा वसाहतीमध्ये हे जे आज खेळाचं मैदान आहे, खरंच हे खेळाचं मैदान अर्धच राहिलेलं आहे, कारण याच्यासोबतचा जो अर्धा भाग होता तो प्रशासनाने अदानी इलेक्ट्रिसिटी म्हणजे त्यावेळेची BHSL किंवा रिलायन्स एनर्जी असेल किंवा अदानी आताची अदानी इलेक्ट्रिसिटी, तर या सगळ्यांना मिळून तो त्या कंपनीला तो भाग दिला, मग हे ग्राउंड आता एवढंच राहिलेलं आहे। या ग्राउंडवरती इथल्या या जवळपास 5,000 लोकसंख्येमध्ये राहणारी जी मुलं आहेत, इथल्या या कॉलनीमधली मुलं आहेत, ही नेहमी इथे खेळतात। आणि या खेळाच्या ग्राउंडवरती जो काय प्रकार महानगरपालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी जो काय गोंधळ घातला, आणि त्याचबरोबर एक विकासक सांगण्याचा मुद्दा, विकासक आज तुम्हाला ही जी माती दिसते, नियमाप्रमाणे कुठेही मातीचा भराव घालताना, माती उत्खनन करताना त्याची रॉयल्टी घ्यायला लागते, रॉयल्टी भरायला लागते, आणि त्याच्यानंतर ती माती टाकण्यासाठी परवानगी घ्यायला लागते। या ग्राउंडवर टाकलेली ही जवळपास 70 ते 80 ट्रक असलेली माती, म्हणजे हे ग्राउंड आणि बाजूचं शिवधाम संकुल तिथलं क्रीडांगण, याच्यामध्ये दोघांवरती मिळून जवळजवळ 70 ते 80 ट्रक माती विना परवाना टाकलेली आहे। आमचे शाखाध्यक्ष, इथले स्थानिक शाखाध्यक्ष संदीप गवस यांनी याबाबतची तक्रार केल्यानंतर महानगरपालिकेने सदर कंत्राटदाराला, ज्या कंत्राटदाराने हे माती टाकण्याचं जे कंत्राट घेतलं होतं, त्याला फक्त 20,000 दंड लावलेला आहे। या क्रीडांगणाची, या ग्राउंडची, हे आणि शिवधाम संकुल, या दोन जी क्रीडांगण आहेत, जी ग्राउंड्स आहेत, त्याची एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो। 2015-16 या वर्षामध्ये याच ग्राउंडवरती, म्हणजे हे सन्मित्र मित्रमंडळाचं जे क्रीडांगण आहे ते आणि शिवधाम, याच्यावरती तत्कालीन नगरसेवक, म्हणजे याच्या आधी जे नगरसेवक होता, आत्ताच्या नगरसेविका आहे ते सौभाग्यवती संगीता ज्ञानमूर्ती शर्मा आहेत, प्रभाग क्रमांक 44 भाजपाच्या नगरसेविका आहेत, आणि त्यांचे श्रीमान ॲडव्होकेट ज्ञानमूर्ती शर्मा हे मागच्या वेळी नगरसेवक होते। 2015-16 इथे 1,05,00,000 रुपये खर्च केले गेलेत। तुम्हाला इथे दिसेल की 1,05,00,000 खर्च झालेला, 3 वर्षात या ग्राउंडची काय अवस्था झाली आहे। जवळपास 70 ते 80 ट्रक माती इथे टाकल्यानंतर ही मुलं ज्या पद्धतीने खेळतायत ते आपण बघू शकता। मुळात मुद्दा विकासाचा नाही आहे, विकासाला विरोध करण्याचा नाही आहे, आमचा विकासाला विरोध मुळीच नाही आहे, पण नियम बाह्य पद्धतीने ज्या पद्धतीने काम केलं जात आहे, मग त्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, महानगरपालिका प्रशासन आणि त्यांचे आवडते विकासक, हे सगळं जे एक नेक्सस झालेलं आहे, आणि यांनी मिळून जो काही इथे हा जो एक गैरप्रकार केले आहेत, हा गैरप्रकार चव्हाट्यावर आणण्यासाठी आजचा हा प्रयत्न। तुम्ही असं बघत असाल की या ग्राउंडच्या बाजूला एक मोठा झेंडा लागलेला आहे, आणि हा झेंडा जवळपास झेंड्याचा पूल आहे, हा 100 फुटाचा आहे, आणि तिथे भारताचा तिरंगा लागला होता। या हे जे ग्राउंड आहे हे महानगरपालिकेचं नसून म्हाडाच आहे, आणि म्हाडाच्या ग्राउंडवरती असं कोणत्याही प्रकारचं कायमस्वरूपी बांधकाम करता येत नाही। हा चाफेकर चौक आद्य क्रांतिकारक चाफेकर बंधूंच्या स्मरणार्थ बनवलेला चौक आहे, आम्हाला त्याचा अभिमान आहे की क्रांतिकारकांच्या नावाने बनवलेला चौक आहे। तो 100 फूट नाही, 200 फूट लागला पाहिजे। झेंडा राष्ट्राचा झेंडा आहे, हा 100 नाही 200 फूट लागलाय, पण तो नियम बाह्य पद्धतीने का लावला गेला हा आमचा आक्षेप आहे। इथले नगरसेवक
इथले म्हणजे या प्रभागाला जे अभियंते आहेत हे अभियंते माहिती देताना एवढा विलंब लावतायत की गेले जवळजवळ एक ते दीड वर्ष आमचे स्थानिक शाखाध्यक्ष संदीप गवस याबाबत पाठपुरावा करतायत, पण माहिती देताना त्यांनी अशा प्रकारे त्यांची दिशाभूल केलेली आहे। पहिल्यांदा या चाफेकर चौकाचं जे सुशोभीकरण आहे त्याचा त्यांनी जी वर्क ऑर्डर काढली ती जवळजवळ 17 लाखाची, याबाबतचा आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी ती वर्क ऑर्डर रद्द केली आणि दुसरी वर्क ऑर्डर काढली ती 16 लाखाची। आता या वर्क ऑर्डरमध्ये जे काय डिटेल्समध्ये मी तुम्हाला इथे या फेसबुक लाईव्हमध्ये सांगू शकणार नाही, याचा जो काय आता जो काय लढा असेल तो न्यायालयीन असेल, याला जबाबदार जे अधिकारी असतील, जे महानगरपालिकेचे अभियंते असतील, जे जे अधिकारी जे जे अभियंते जे जे आस्थापना ज्या ज्या ज्यांचे ज्यांची याची जबाबदारी असेल या सर्वांना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये खेचण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आहे। तुम्हाला एक या संपूर्ण या ग्राउंडमध्ये आज इथे स्थानिक नागरिक पण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। या स्थानिक नागरिकांचा याला आक्षेप आहे, ज्या प्रकारे इथे हे बेकायदेशीर काम चाललंय याला आक्षेप असताना सुद्धा महानगरपालिका कोणताही त्याच्यावरती ॲक्शन घेत नाही आहे, स्थानिक नगरसेवक याबाबत बोलत नाही आहेत, मग नेमकं चाललंय काय? नेमका हा जो काय खटाटोप आहे हा कोणासाठी? मजेची गोष्ट अशी की मुंबई महानगरपालिकेचं मी बजेट तुम्हाला सांगितलं 40,000 कोटी, प्रत्येक आमदाराला निधी असतो दर वर्षाला 3 कोटी, खासदारांना निधी असतो 5 कोटी। आपण बघत असाल खासदार गटारांचं काम करतो, खासदार शौचालयांचं काम करतो, खासदार लादीकरण करतात, खासदार रस्ते पण बांधतात, आमदार नाले सफाई करतायत, नाले बांधतायत, लादीकरण करतायत, रस्तेही बांधतायत, क्रीडांगणांचे सुशोभीकरण करतायत, जी जी कामं नगरसेवक करतात, जी कामं आमदार करतात, जी कामं खासदार करतात, एवढं सगळं असून सुद्धा मी तुम्हाला निधी सांगितला एका वर्षाला आमदाराला 3 कोटी, खासदारांना 5 कोटी आणि महानगरपालिकेचा तर विचारूच नका। म्हणजे 40,000 कोटीचं बजेट असलेली, जवळपास 40,000 कोटी या कोविडमध्ये खासदार आणि आमदारांचा जो काही निधी आहे तो गोठवण्यात आलाय, कारण कोरोनाच्या काळामध्ये जे काही पैसे लागणार होते ते तिकडे वळवण्यात आले, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे असून सुद्धा पैसे खर्च केल्याचे दाखवतात, मग हे पैसे जातात कुठे? जर 1,05,00,000 खर्च केलेले मैदान याची अवस्था ही असेल तर आता जनतेने विचार करायचा आहे। जे जे तुमच्याकडे निवडणुकी दरम्यान येतात प्रत्येक निवडणुकीला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला भगवा फडकावायचा आहे, महानगरपालिकेच्या निवडणुकीला भगवा फडकवायचा आहे, विधानसभेच्या निवडणुकीला भगवा फडकवायचा आहे, नेमका भगवा तुम्ही फडकवून केलत काय? या मैदानांची या शहराची दुर्दशा। आता शून्य नागरिकांनी एवढाच विचार करायचा आहे की नक्की या लोकप्रतिनिधींनी तुम्हाला गेल्या 20 ते 25 वर्षात नेमकं दिलं काय? चांगली खेळांची मैदानं दिली, चांगले रस्ते दिले, सांडपाण्याची व्यवस्था केली, चांगल्या बागा दिल्या, म्हणजे जी महानगरपालिका 25 वर्ष आमच्या हातात आहे असा टेंबा मिरवणारी शिवसेना आणि आता बीजेपी आता गेल्या 5 वर्षापूर्वी त्यांचा घटस्फोट झाला, पण गेले 25 वर्ष जे मिरवत होते असं कोणतं तरी एक ठिकाण दाखवा तुम्ही की जागतिक दर्जाचं शहर असलेलं मुंबई जागतिक पातळीवर नेणारे पर्यटक या पर्यटकांना तुम्ही दाखवू शकाल असं निर्माण केलेलं एक पर्यटन स्थळ दाखवा किंवा एक वास्तू दाखवा की गेल्या 25 वर्षात तुमची हातात सत्ता होती आणि तुम्ही हे दाखवलं, हे करून दाखवलंय आणि ही वास्तू आम्ही बनवली आहे, जागतिक दर्जाचा पर्यटक इथे मुंबईमध्ये असं काहीतरी बघायला येईल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिकच्या सत्ता हातात आल्यानंतर बनवलेलं चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क, गोदा पार्क असेल, तुम्हाला जे जे म्हणजे बाळासाहेबांचं सन्माननीय बाळासाहेबांचं जे स्मारक बनवलं ते एक एक वास्तू तुम्हाला बघायला मिळेल। आज शिवसेना भाजप 25 वर्ष एकत्र होती, 5 वर्षापूर्वी वेगळी झाली, तुम्ही नेमकं करताय काय?
हा आक्षेप फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाहीये, तर आज जनता ही घेते, कारण आज इथे या प्रश्नासाठी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते नाहीये, पदाधिकारी नाहीये, तर स्थानिक इथले जे रहिवासी आहेत तेही इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. आम्ही या प्रश्नावरती या विभागाचे सहाय्यक अभियंता मंदार तारी यांच्याशीही चर्चा झाली होती. त्यांच्याकडे याच्याबद्दल म्हणजे कोणतंही सकारात्मक उत्तर नाही आहे. पुढच्या 7 दिवसामध्ये याबाबत जर सहकारण उत्तर दिलं नाही तर महानगरपालिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेराव घालेल. मग जी आमची मनसे चालले त्या पद्धतीने आंदोलन उभारण्यात येईल, आणि भ्रष्टाचार जिथे जिथे आला तो खणून काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापुढे पूर्णपणे खंबीर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.